सोलापुरातील दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळाच्या सप्तपदी वधूवर परिचय समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन संमेलनात 218 वधूवरांनी सहभाग नोंदवला. जगभरातून घर बसल्या 218 वधूवर या संमेलनात सहभागी झाले. यात 60 वधूंचा समावेश होता. सहभागी झालेल्या आणि पुढे सहभागी होणाऱ्या वधूवरांना 6 महिने एकमेकांचा बायोडाटा पाहता येणार आहे. या ऑनलाईन सेवेचा लाभ 6 महिन्यांपर्यंत घेता येणार आहे. विजापूर रोडवरील कुबेर चेंबर्स विद्या वाचस्पती पंडित वर्धमान शास्त्री सांस्कृतिक भवन इथं या संमेलनाचं उद्घाटन सकल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा, कोल्हापूरचे अतुल होनोले, जैन कासार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष हुकुमचंद हेसे, भारतीय जैन संघटना जिल्ह्याचे सहकोषाध्यक्ष कोमल पाचोरे, जैनस्कोचे सहसचिव नेमचंद आगरे, जैन पंचम समाजाचे सल्लागार अरविंद जमगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. उपस्थितांचं स्वागत अनिल माणिकशेटे, सुमेरचंद जमालपुरे, देवेंद्र शेटगर, अनुप कस्तुरे, राजकुमार कस्तुरकर यांनी केलं. प्रास्ताविका डॉक्टर अजित माणिकशेटे यांनी ऑनलाईन वधूवर मेळाव्याचं महत्व आणि उपयोगिता पटवून दिली. सूत्रसंचलन सुवर्णा कटारे यांनी केलं तर देवभूषण हसाळे यांनी आभार मानले. दरम्यान वधूवर आणि पालक यांच्या दिवसभरात 12 ऑनलाईन मीटिंग झाल्या. या ऑनलाईन मीटिंगचे समन्वयक म्हणून आशिष धुमाळ, प्रवीण जैन, अजित कुमार संगवे, किरण कासार, संजय बिडवई, संदीप कस्तुरकर, चेतन जमगे, मनोज कोटे, पोपट कोनगुळे, मंजुनाथ किरणगी, अशोक भालेराव, अमोल कस्तुरे, सूरज हसाळे यांनी काम पाहिलं. त्या ठिकाणी हजर असा. त्याचं काम फक्त काय की व्यवस्थितपणे मीटिंग चालू आहे की नाही एवढं बघणं. म्हणजे जर समजा मीटिंगमध्ये काही ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर ताबडतोब इंटरप्ट करून ती मीटिंग थांबवणं किंवा त्या मीटिंगला परत रुटीनमध्ये आणणं हे सगळं काम त्या अधिकाऱ्याचं आहे, पदाधिकाऱ्याचं आहे, त्यांनी ते करायचं आहे. त्यानंतर ज्या वेळेला ही मीटिंग संपेल, म्हणजे मीटिंग संपल्यानंतर तुम्ही 5-6 मुली जे बघितल्या असतील, मुलांनी 5-6 मुली बघितलेल्या आहेत, मुलींनी 5-6 मुलं बघितलेली आहेत, त्याच्यामधून तुम्हाला जे काही सिलेक्टिव्ह वाटतात ते सिलेक्टिव्ह मुली किंवा सिलेक्टिव्ह मुलांना तुम्ही पर्सनली नंतर कॉन्टॅक्ट करू शकता.